This program is brought to you by Nasnorka Jewelers. In association with Antra Diamonds and Gold. In association with Tendulkar Tires, Apollo Zone, only exclusive Apollo showroom in Goa, Ponda Goa. In association with Pankaj Tiles, Ponda Goa. सुप्रभात हाजा कामकाजाक सुरू करूया. तारांकित प्रश्न क्रमांक एक श्री सुभाष शिरोडकर. तारांकित प्रश्न क्रमांक दोन श्री निलेश काबराल. स्पीकर सर आय मे बी परमिटेड टू आस्क क्वेश्चन नंबर टू बी. टू बी उत्तर इलेक्ट्रॉनिकली सभागृहाच्या पटलाचे. स्पीकर सर आय हॅव गॉट अ रिप्लाय आणि रिप्लायन एनेक्चरूय दिला की सुप्रीम कोर्टाचे रोड सेफ्टी दिल्या. स्पीकर सर रिपोर्ट्स ऑफ चेकिंग बी दिला. स्पीकर सर म्हाका फक्त एकूच विचारपाक जाय जे स्पीड लिमिटेड 40 किलोमीटर्स पर आवर आसा ते एज पर नोटिफिकेशन आसा. वील द गव्हर्नमेंट नाव री लूक इन टू इट बिकॉज वॉट इज हॅपन्ड स्पीड लिमिटेड वेर डन मच बिफोर. आता रस्ते ऑनरेबल सीएम प्रश्न विचारला. टू बी स्पीड लिमिट काय? टू बी प्रश्न हांव तोच पळयतलो. टू बी वेगळो आसा. रिफ्यूज आरडीएफ टू बी आरडीएफ हय. स्पीकर सर वेल सोल्ड दुसरो खंय तरी घुसपा आयलो. टू ई टू बी मागता. रिलेटेड टू टू बी यू कॅन आस्क द सब क्वेश्चन. आरडीएफ हाचे सर तेजेर मातशे रिप्लाय सीएम ऑनरेबल सीएम दिवचे. चुकून ताणें दुसरो नंबर घेतलो. कॅन आस्क इंटरनेट ऑन जायना स्पीकर सर. तुझे इंटरनेट आसा ते साइट ऑन जायना. साइट ऑन जायना आणि टू बी तेने दिला बघा. स्पीकर सर मंथ वाइज डिटेल्स ऑफ क्वांटिटी रिफ्यूज रिवाइज फ्यूअल सेंड टू वेरियस सीमेंट कंपनीज. ऑनरेबल सीएमन रिप्लायन एनेक्शरान दिल्ली आसा. स्पीकर सर स्पीकर सर म्हाका इतलेंच विचारपाक जाय ऑनरेबल सीएमान की जे डिटेल्स दिल्या आनी फॅक्ट्री ज्यो आसा ते रिफ्यूज धाडटा ते. फाल्यां जर स्पीकर सर ती फॅक्ट्री जर बंद पडली जाल्यार देर इज अ अदर मोड वेर दे हॅव आयडेंटिफायड दे वील सेंड अ रिफ्यूज टू. सद्या आमी दोन चार फॅक्ट्री कडेन उलयतात आनी दोन चार फॅक्ट्रीन धाडटाय माल चड एका कंपनीक वता. पण देर आर ऑल्टरनेटिव्ज बींग ऑल्सो क्रिएटेड. वी हॅव टू अंडरस्टँड डॅट दीस आर डी एफ इज अ मिक्स प्रॉडक्ट. इट इज नॉट कन्सिस्टींग ऑफ ओनली प्लॅस्टीक. इट वील हॅव टेट्रापॅक, इट वील हॅव शूज, इट हॅज सॅनिटरी पॅड्स, इट हॅज एवरीथींग ऑलमोस्ट. सो इट हॅज टू बी बर्न डॅट अराउंड 1200 degrees centigrade. So that they don't produce various toxins produced, normally produced. So tire waste is there, non-usable biomass, magir, non-hazardous industrial waste. Sagle ekatra kurunami de cement factory dhatta. The alternative can be another cement factory, cement kiln, or have a furnace which will... other furnace to ensure that it is burnt here itself.
but the temperature will have to be at 1200 degrees centigrade. Speaker sir, honorable chairman sangle that it will be done. पण मका एकच विचारपाय पोटून विचारपाय स्पीकर सर आता गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन जे आता हँडल करता दे हॅव सेड डॅट दे आर ओनली ट्रान्सपोर्टिंग द आर डी एफ वॉट इज जनरेटेड टू द सिमेंट फॅक्टरी अँड बॅरिंग ओनली द कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन टू द पर्टिक्युलर फॅक्टरी स्पीकर सर नाव वी आर स्ट्रायव्हिंग अहेड टू पुट इन सेकंड थर्ड फोर्थ प्लांट वेदर ऑल दीज प्लांट्स आर डी एफ विल बी गोईंग टू द सेम थिंग ऑर वी आर गोईंग टू लुक ॲट समथिंग एल्स स्पीकर सर We will have to make arrangement. Either we send it to cement kiln because they are mandated to burn this, and there the temperature in the kiln is around 1200 degrees centigrade. At this temperature, this fuel burns down, and now we have also tried to at Sadagoa trials have been temperature, but temperatures are not those temperatures are not attained. There is no cement plant in Goa, of course. So the only alternative, if they give the cement plant, but cement plant doesn't have to be only one. There can be multiple. So if the one does not work, we can send it to other. The other alternative is to have a burning unit here with that temperature. Speaker sir, as per my information, it is compulsory for these cement plants, whether there is a law which allows and is made compulsory in the environment that they use such RDF in their furnaces because some of them refuse and they ask, they have been asking them to reduce as per the bales, as per whatever the requirements are. Whether there is a law in the centre where compulsory each cement plant in entire country has to use RDF as part of their combustion process, is it compulsory, Speaker sir? Is it the law, sir? Because I was given to understand there is a law formulated where compulsory RDF has to be used in the furnaces of the cement plant. Whether this law is effective and whether any cement plant in future, because see what happens, Speaker sir, now the four plants, you have given in a reply 12,066 tons have been already, RDF has been transported over a period of this 1 year after the commencement of Saligaon waste treatment plant. I only want to understand that the plant elsewhere, because baling stations which are made in for the baling size is different for every furnace input. Now every time you are going to make, sir, Speaker sir, my only question is whether there is a law in the environment law whether compulsory RDF has to be some part of its composition of coal. There is a legal provision, but unluckily there is no cement plant in Goa, so we can't enforce it with cement plant in Goa. So we have to negotiate with cement plant outside, and though there is no compulsion that you have to get the RDF from one particular state, still we have to transport it because the plants are not in Goa. So I told you the alternatives can be another cement plant. There is Vasav Datta ACC, and they have technologies which burns this, but if required we will have to make arrangement, because the problem with this RDF that it is not pure plastic, it is mix of variety of products. You will be surprised to know the kinds of things which come. Besides even getting dogs and cats in the garbage, in the potiyo banun bitar majra kutri sagle asta garbage in jitiya mainly nahi jitiya asta thik hoy hoy ते गार्बेज ट्रीटमेंट प्लांटाचे कितें तरी 25-30 कुत्री आहा सद्या, आनी म्हाका दिसता 20-25 माजरां आहा थंय, ती भितर मेळिल्ली पिलां. टोन टायर्स एंड ट्यूब्स, नॉन रिसायकलेबल प्लास्टीक, चीप पॅकेट्स, अदर पॅकेज वन टायम यूज आयटम, फोम, थर्मोकॉल, बॅग्स, लॅदर, क्लोथ, शूज, स्लिपर्स, आनी सॉयल फ्रॅक्शन्स ऑफ पेपर, कार्डबोर्ड, प्लास्टीक आनी कितें कितें भितर नासता हाजी कांयच हें ना. एकदा आमचो आर डी एफ लार्ज क्वॉन्टिटीच्या लेवलाचेर पावलो मातसो, दोन तीन प्लांट चालू जाले की वी कॅन कन्सिडर आर डी एफ टू एनर्जी प्लांट ऑल्सो. वी कॅन यूज द कॅलरीफिक वॅल्यू टू जनरेट सम पॉवर. Why I am asking you this, Speaker sir, is because from the list what you have given Vasav Datta cement factory, Sadam Karnataka, ACC cement factory, Wadi Karnataka,
JK सिमेंट फॅक्टरी मदलपूर बगलकोट कर्नाटका अँड वन व्हेरी फार इन आंध्र प्रदेश अल्ट्रा सिमेंट. माय ओनली इश्यू इज बिकॉज वी आर नॉट फेसिंग दिस मदर इश्यू. टुमोरो इफ दिस पर्टिक्युलर स्टेट ऑफ कर्नाटका सेज नो गार्बेज शुड ऑफ गोवन गार्बेज शुड कम, देन दॅट इश्यू विल क्रॉप अप इन सच वेअर वील डिस्पोज इट. सो माय ओनली कंटेन्शन इज मे बी फ्रेंडली स्टेट ऑफ महाराष्ट्र ऑल्सो शुड बी आयडेंटिफाइड. नो देर इज देर आर in the reply I have not got, that is what I am saying, sir. No, there are plants where we are talking to them, yeah. But what I will say, I am not calling any state friendly or enemy, but what he says is the meaning. There has to be an alternative. We will discuss and work out an alternative within our state only. We can burn this at high temperature and use the energy to generate power to recover some of the cost. Or you can at least encourage setting up of a new cement industry in Goa. It is possible. It is, but if government gives proper subsidies. The best way is to ensure that we have a project in Goa, a small project where this will be burned to generate energy. That is also good. Thank you, okay. Sir. Okay. Tarankit Prashna Kramang, the 3, Sri Ravi Naik. Speaker, sir. 1 minute. 3A. उत्तर सभागृहाच्या पटलाचेर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दोनला त्याप्रमाणे विचारत. स्पीकर सर, जी तुम्ही पायप घेतल्यात जवळजवळ 14-15 जी पायप घेतल्यात 14-15 कितें 14-15 वर्षाक म्हणटा आसतलो 14-15, 15-16, 15-16, 16-17 आनी स्टील टुडे म्हणजे तुम्ही जवळ जवळ परचेज ऑफ वॉटर सप्लाय पायप 295 crore तुम्ही स्पेंड केल्या पायप घेवपाक. आनी तुम्ही तितूंत PVC ही ती सगळी मिक्स घेतल्या. ही पायपां जी आसा जी कनेक्शन दिवपाक वापरता काय तुम्ही ती सुलभ टॉयलेट जी आसा ताका वापरता कनेक्शन दिवपाक. सुलभ उदकाची पायप म्हणलं तुवें. तुवें सुलभाचो म्हाका प्रश्न विचारूं ना. ना सुलभ म्हण उदकाची पायपलायन विचार. ना ना म्हाजे क्वेश्चन फक्त तुमी 10 सुलभ दिल्यात. 10 आनी सुदिनर आमचे ढवळे मडके मडके क्वेश्चन्सी 400 शिरोडा सुलभाची कितें उदकाची पायपां ती. ना ना हेंच तुका सांगता म्हणजे ती पायपां तांकां वापरता म्हणून आमी विचारता तुका ताका लागून 400 पायपां जी आहा स्पीकर सर 400 तर मडके क्वेस्टन्सी आनीक शिरोडा 300 जाल्यार फोंडे पोंडा क्वेस्टन्स फक्त 10 कित्याक नांव मात्र दी तूं कोण ही पायप तेका यूज करता काय कितें कित्याक उदकाक ती उदकाक सुलभाचो कितें संबंध टॉयलेटाक कनेक्शन उदकाचें नासता टॉयलेटाच्या कनेक्शनाक न्हय ती सुलभाक सुलभाक टॉयलेटाच्या कनेक्शनाक न्हय ती डिविजनाक रिपेर करपाक डिविजन तेजे तुम्ही ते सुलभाक वापरना पायप म्हणजे खंयची पायप पायप तुम्ही सुलभ वापरता सुलभ शौचालय स्पीकर सर ही पायपां जी आसा ताजो आकार तो वाचीत धरतू जाल्यार ताका लक्षांत येतले. लक्षांत येयलां म्हाज्या सगळें 200 mm डायमिटर पासून 20 mm डायमिटर पर्यंत आसा पळयत जाल्यार डिविजन 3 32 mm डायमिटर पर्यंत दिल्ली आहा. चडशी जी व्हॅल्यू आसा तो पळयत जाल्यार 200, 110 डायमिटर 90 डायमिटर 100 डायमिटर 150 डायमिटर 90 डायमिटर 110 डायमिटर 160 डायमिटर ह्या ताजी क्वॉन्टिटी मोठी व्हॅल्यूची आसा. स्पीकर सर ही तुम्ही त्यामुळे ही पायपां जी आसा पळय पायपां उदकाच्या हातून ब्रेक डावन जातकच पायप जेन्ना फुट्टा पळय तेन्ना ती रिप्लेस करपाक वापरता. स्पीकर सर तुम्ही जेन्ना लाखांनी घेतात सगळे तुमचे इस्टोर आसा हेजे रिकॉर्ड दवरपाक आसा जाल्यार खंय आसा इस्टोरान दवरतात त्या त्या डिविजनान ताजो रेकॉर्ड आसता. रेकॉर्ड आसता जाल्यार खंय आसा रेकॉर्ड आसा त्या त्या डिविजनान खंय खंय डिविजन 3 डिविजन ही पायपा डिविजन 9 आमी चेक करता वचून खंयची वच मरे वच आनी चेक करत मागीर यो तूं सांग खंय डिविजन 3 तूं सांगनासतना डिविजन 9 डिविजन 17 आनी डिविजन 20 प्लेस काय ना देखा प्लेस आतां हांव सगळें घेवन बसता हय बसूंकूच जाय तुवें जेन्ना रिप्लाय दिता तेन्ना तुवें सगळें घेवन बसूंकूच जाय सरकार
स्पीकर सरकाराचे वाटेन आसा तेन्ना सांगू जाय प्रश्न ताका जे कितें जाय पळय खंय वचपाचे आहा एक मिनीट स्पीकर दिवपाक जाय सगळें हांव घेवन बसू पयली तशें एक मिनीट आयकात न्ही तुमी मुख्यमंत्री उत्तर दिता यू हॅव टू रिप्लाय बिकॉज युअर गव्हर्नमेंट तो कितें उलयता ताजेर प्रश्न उत्तर दिवपाक ताका ज्या जाग्यार वचपाचें आहा पळय वेरिफिकेशन थंय ताणें वचून करचें ताका हांव धाडटा जाय जाल्यार खंय आसता तें कळ्ळ्यार आमच्या वचपा जाय सांगता मरे तुका खंय आहा तें अशें सांग दिता म्हणून डिव्हिजन वायज वच आनी विचार खंय आहा तें सिंधलेश काब्राल आसा इट इज रिटर्न हियर इन सिरियल नंबर 19 इन available at store and the place is given but I would only suggest speaker sir you clearly mentioned that available at store and which store also is mentioned division 20 area everything is mentioned in the answer speaker sir but I will only suggest to honorable cm that these pipes when requirement is done it is taken at very short duration and sometimes as delayed I would request honorable cm to look into the prospect of taking all pipes because 10 kg 6 kg whatever requirements of pipes are there as for breakdown into your main store like how there is a store for electricity and from there procurement will be easy because they can take pipes in the bigger bulk and keep at their stores whereas places like then short tenders they require to bring this place takes time for administrative approval pipelines which are broken takes time sir that is why I request if consideration will be made in procuring bulk and keeping in the main stores because sir. स्पीकर सर पायपलायन जी आहा पळय हे मोस्टली रिपेरिंगाक आहा आनी ही डिव्हिजन चार डिव्हिजनां आहा पळय ती चार जाग्याचेर आसा जर सेंट्राक दवरलो बारीक पायपलायन ठीक आसा बारीक पायपां हँडल करपाक सोंपी आसता पी व्ही सीची पायपलायन पायपां हँडल करपाक सोंपी आसता बट डक्टायल आयन किंवां दुसरी कास्ट आयन जी आसता पळय व्हडली ती तुका हँडल करता आसतना फुट्टात बऱ्याचदा तुट्टात डॅमेज जाता ती पायपां ज्या जाग्यार लागता पळय ताज्या आजूबाजूकूच स्टोर करची पडटा आनी स्टोर करपाक स्टोरान व्हरून भितर दवरून लॉक करूंक येना ती ओपन ग्रावंडाचेरूच स्टोरान पायलअप करची पडटा हे आतां टोटल पर्चेस आहा पळय तो 2,97,00,000 जो आहा 2 कोटी 3.5 वर्सांक पूर्ण गोंयाक रिपेर करपाक लागल्या पळय पायपां त्या रिपेर करपाच्या पायपलायनीक लागलेलीय पायपां तातलो थोडो मटेरियल आसा स्टॉकान थोडो वापरला पायप फुटले कित्यागेर हाडपाक ते पायप हाडून बसयले वता तूं सांगता पळय तो विशय बारीक पायपांक करपाक येतलो त्या संदर्भान विचार करता तारांकीत प्रश्न क्रमांक 4 श्री प्रताप सिंग राणे तारांकीत प्रश्न क्रमांक 5 श्री लुईदीन फलेरो स्पीकर सर आय मे बी परमिटेड टू आस्क 5A. 5A. उत्तर सभागृहाच्या पटलाचेर इलेक्ट्रॉनिक पद्धतीन दवरला ते बरोबर स्पीकर सर होच प्रश्न हांवें 31 तारखेर जुलयाचे घातलेलो टू द ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर श्री विश्वजीत राणे होच प्रश्न आनी त्या प्रश्ना जेन्ना हांवें चाललें द डिटेल्स ऑफ द वेरियस टायप्स ऑफ ड्रग्स मॅन्युफॅक्चर्ड इन गोवा ऑन नॅशनल अँड इंटरनॅशनल मार्केट सो ही गेव मी अ लिस्ट ऑफ एलोपॅथीक ड्रग्स देन ही गेव मी अ लिस्ट ऑफ आयुर्वेदीक ड्रग्स Today I ask the same question to the Honorable Home Minister. So Home Minister has said, as per the records, no narcotic drugs are manufactured in the state of Goa. And then when I ask about the habitual consumers, he said he doesn't have information. About the new consumers, the young students and all, he said he doesn't have information. Maka ek kokni munichi yaad yata. Majran turi dod dampun. दूद पिले जाल्यार माजो समजता की संवसारानूच दोळ दांपले आनी कोणें पळयलें ना म्हणून स्पीकर सर तेगेलेय केंस दोळ जाले मुगेलेय केंस दोळ जाले आनी जायते हे केंस दोळ जाले सो दॅट इज अ नॅचरल दीस आतां काळें वो दोळे हें तुमकां खबर आसतलें
आज आमी पेपराचेर वाचता, आमगेले एक्स चीफ मिनिस्टर आयल ना, ताजे कॉन्स्टिट्युएंसींत कोण कॅटम माइन 100 kg दोळमा इन सामिनस्ट्रल स्टेट. कांय दीस आदीं आमी पेपराचेर वाचलें आमगे डेप्युटी स्पीकर ऑनरेबल डेप्युटी स्पीकर तेजे कॉन्स्टिट्युएंसींत कोण मारिजुआना जावं कॅनाबीस कोण वीड म्हूण दवरलें म्हूण, आनीक पयले पेपराचेर येयल्ले आनी कोण आपल्यागेले गार्डनांत कितें ड्रग्स दवरले म्हूण. नॉ प्लीज डोंट गेट अपसेट बिकॉज आय नो यू आर ऑल्सो वन मिनीट लेट मी कंप्लीट माय क्वेश्चन नॉट टू गेट अप अंटिल यू फिनिश. लेट मी आस्क माय क्वेश्चन. क्वेश्चन इज गवर्नमेंट हॅज टू बी सिरियस. यू रिमेंबर यू आय रोट यू अ लेटर, यू रोट मी ऑल्सो कॉन्फिडेंशियल लेटर. आय टूक लॉट ऑफ पेन्स टू इन्वेस्टिगेट which are the areas, especially because my constituency is a hub of education, a lot of children started taking drugs in the campuses. So I gave you the drug trail. They paint that marijuana leaf, and every child, we don't know because we are not aware it, but I took pains to take photographs of those places so that the trail of drugs, and I informed you very confidentially. And I'm very happy also that after I wrote a letter to you, the principals of the colleges and informed me that your police were there. But what is happening today, that trail of drugs has stopped. But wherever we are constructing Eastern Bypass Road, which is solitary, wherever there are these canals, children are going with a motorcycle there and taking the drugs. There are two types of drug this. One is addicts, you cannot help them much. And one is the new generation who are introduced to the drugs. That is very dangerous. And I am asking this question with all the seriousness. Honorable Chief Minister should also be serious about it. And I am sure you will be serious. Now, both the replies, I didn't get the reply. He gave me about the drugs which are manufactured, allopathy and Ayurveda and all that. You said there is no drugs this. But it is a fact. It is a reality. We are not only manufacturing drugs for Goa, but we are manufacturing drugs for the international market. And it is happening our nose. It is happening just in front of the police stations. It is happening in our industrial states. It is happening in the tourist locales, like in Kalangut, in other places. Who is there? The poor dolle there, Russian dolle there. Who is there? तेजे पयलीं आनी कोणाक दवरले. नाव द सिरियस क्वेश्चन इज स्पीकर सर, सी वी आर अलावींग गॅम्बलिंग, इफ यू आर गोईंग टू अलाव ड्रग्स, इफ यू आर गोईंग टू अलाव प्रॉस्टिट्युशन, वी आर बिकमिंग अ वायस कॅपिटल ऑफ इंडिया. वॉट इज युअर एक्झॅक्टली क्वेश्चन? यू हॅव टू डू समथिंग अँड वी आर रेडी टू सपोर्ट यू इन विथ ऑल आवर माइट. What action the government is going to take to stop this menace of drugs, gambling and prostitution? प्रश्न विचारला वेगळोच आणि उत्तर अपेक्षित करता वेगळोच. ताका जेन्ना तो ड्रग्साचो प्रश्न विचारता हेल्थाक, तेन्ना गुळयो हेका आमी वखदां म्हणटा पळय ती येता. जेन्ना होम डिपार्टमेंटाक विचारता पुलिसीक, तेन्ना ड्रगाचो अर्थ बदलता. हे ताका इतलें जर खबर ना जाल्यार ताणें प्रस्न सारको विचारूंक जाय आसलो. आनी ताणें विचारला सेम प्रस्न, तर तुका हांवें 5 मिनटां तुवें सगळें आपलें पुराण लायलें, हांवें कांयच डिस्टर्ब करूं नासलो. आतां म्हाका डिस्टर्ब करूं नाका. द वेरियस टायप्स ऑफ ड्रग्स मॅन्युफॅक्चर्ड इन स्टेट फॉर नॅशनल अँड इंटरनॅशनल मार्केट. उत्तर आहा की देर इज नो रेकॉर्ड ऑफ एनी नार्कोटीक ड्रग्स बींग मॅन्युफॅक्चर्ड इन द स्टेट ऑफ गोवा. नार्कोटीक ड्रग्स आसता पळय ती मॉर्फीन बिर्फीन एक एकदां वखदा खातीरूय करतात. तो विचारता म्हाका ऑफिशियल कितें आसा काय म्हणून, आनी कोर्ट करता पळय ते इल्लिगल धरला पळय ते. कोण इल्लिगल करता जाल्यार तो रेकॉर्ड आमचे कडेन ऑफिशियली आसचो ना. DRI डायरेक्टर ऑफ रेवन्यू इंटेलिजन्स हे सगळे तांकां सगळें खबर आहा, सगळीं नाटकां करता. डायरेक्टर ऑफ रेवन्यू इंटेलिजन्सान एक इंटरनॅशनल रॅकेट बस्ट केलें आनी इंटरनॅशनल रॅकेटान पनवेल, मुंबय, मागीर आनीक खंय मध्य प्रदेश आनी गोंयान 3 जाग्यार ड्रगाचे साठे धरले.
अशी बातमी आम्ही सगळ्यांनी वाचल्या. अजून पर्यंत आमका ऑफिशियल आम्ही मागला, पण ऑफिशियल अजून DRI कडच्यान येऊन ना. पण एक गजल लक्षात धरा की जी गजल त्यांच्यानी क्रॅक केल्या ती फ्रॉम द पेपर रिपोर्ट, न्यूजपेपर रिपोर्ट, अँड वॉट एव्हर वी कुड गॅदर फ्रॉम द इन्फॉर्मेशन वी वॉज अवेलेबल इज अन इंटरनॅशनल रॅकेट. देर आर पीपल फ्रॉम UK इन्वॉल्ड हू हॅव बीन अरेस्टेड. देर आर पीपल फ्रॉम अदर कंट्रीज हू हॅव बीन अरेस्टेड अँड द रॅकेट हॅज बीन कॉट इन 3 डिफरंट स्टेट्स ॲटलीस्ट. सो वॅन द मॅटर बिकम्स ऑफ मल्टिपल स्टेट, द स्टेट एजन्सी इज नॉट द एजन्सी टू इन्व्हेस्टिगेट. इन्व्हेस्टिगेशन इज बीइंग कॅरीड आउट बाय DRI हू आर द ऑथराइज एजन्सी इन सच मॅटर. फॉर एक्झाम्पल आमकां जर तूं फाल्यां ड्रग आहा ते हांगा मॅन्युफॅक्चर जाल्ले काय खबर ना आमकां, पण म्हज्या म्हायती प्रमाण ते हांगा फक्त स्टोर जाल्ले. वॉट एवर इट इज, DRI नोज बेटर अबाउट इट बिकॉज इट हॅज अ लिंक वीथ पनवेल, इट हॅज अ लिंक वीथ सम अदर प्लेस. सो ही सगळी लिंक सारखी नॅटवर्क करपाक ते सुटेबल आसा. वी डोंट हॅव प्रॉपर एडक्युएट हे, वी हॅव आस्क फॉर द इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेशन तांचे कडेन येतकूच मागीर ताका हांव प्रोवायड करीन जाय जाल्यार. बट दीस इन्फॉर्मेशन्स हांव एकूच सांगूंक सोदतां की पुलीस रोड टू एवरी स्कूल फॉर एग्जाम्पल तो सांगता. अर्द्या वयर शाळांनी रिस्पॉन्सूच दिवंक ना आनी खंयचीच शाळा आमकां इंडिकेशन दिना एक दोन सोडल्यार की हांगा ड्रग्साचें हें आसा म्हणून. शाळांच्या एज्युकेशन डिपार्टमेंटाक आतां हांवें सांगलां की सगळ्या शाळांच्या प्रिंसिपलांक सेन्सिटायज करा, टिचरींक सेन्सिटायज करा. कारण शेवटी ड्रग हांगा MLAs म्हणलें म्हूण जायना. थंय कॉलेज किंवा शाळा ज्यो आसा, स्कूल्स आसा पळय, दे हॅव टू आयडेंटिफाय अब्यूज ऑफ ड्रग. आमी हांगा अशे रितीन उलयता, आतां तो अशे रितीन उलयलो की भुरगीं वतात आनी फक्त ड्रग खातात. आय एम नॉट सेईंग दॅट देर वील बी झिरो, नथींग इज झिरो, बट ही स्पोक एज इफ एवरी वन गोज अँड टेक्स ड्रग. आय थिंक वी शूड स्टॉप दीस जनरलायझेशन अँड ड्रग मॅटर कॅनॉट बी डिस्कस इन डिटेल इन पब्लीक फोरम बिकॉज मेनी सेन्सिटीव इश्यूज अँड इफ यू हॅव ट्रेल ऑल्सो वील बी कॅट. आय कॅन टॅल ओनली वन थिंग, टुडे एज ऑफ टुडे द नंबर ऑफ केसीस आफ्टर ऑगस्ट लास्ट वेन आय इश्यूड दीस इंस्ट्रक्शन हॅज इन्क्रीज ॲटलीस्ट 5 to 6 टायम्स. इन्स्टेड ऑफ 30 केसीस अ इयर नाव द नंबर ऑफ केसीस हॅव क्रॉस 250 अ इयर. आम्ही ह्या प्रश्नाचे म्हजो तिसरो पार्ट आहा क्वेश्चनाचो. हांवें विचारलें द टोटल नंबर ऑफ कन्स्युमर्स इन द स्टेट दॅट आर हॅबिच्युअल कन्स्युमर्स अँड द नंबर ऑफ कन्स्युमर्स दॅट आर इनिशिएट्स. नाव इनिशिएट्स वी वील नॉट बी एबल टू हॅव द दीस, बट आय एम आस्किंग दीस क्वेश्चन नॉट टू मेक ए सीन इन दीस हाऊस. I have written you also very, very confidential letter. You have written me very confidential letter. I have given also very details. 1 minute. So, confidential jo matter discuss karta, to tumhi hausachir kasa charcha karun laita. Ek gazal. Secondly, asle record sarkara kade asta. Kon khata drug, to pratyek jan yen ke register kartolo government akade, ani magir tu ye kartolo, drug khatlo. No, speaker sir, please allow me to speak. प्रश्न विचारता प्रश्न विचारता असो की आमी अभ्यास करपाची गरज आहे की जे लोक हॅबिच्युअल कन्स्युमर्स आहा त्यांच्यानी बंद करपाक इजिली जायना. इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर द हॅबिच्युअल कन्स्युमर्स अँड पुलीस नोज समटायम्स दे गो अँड डू दे डोंट गेट द मनी एट होम, दे रॉब द मनी, दे डू द क्राईम्स. सो पुलीस मस्ट हॅव the details of this habitual defectors who are mostly antisocial. These people, you know, cannot resist the temptation. This is one part. And the second one is, we have to see that, I am not saying every child is taking drugs, but we must make sure that not even one child is allowed to take drugs. म्हणून ताज्या शाळेच्या कॉन्स्टिट्युएन्सीन ताणें सगळ्या प्रिंसिपलांची मिटींग घेवची आनी तांकां सांगचें धर तूं तांकां डावट येता खंय. कारण नॉर्मली ड्रग कन्झम्पशन इज अंडरस्टूड बाय चेंज इन बिहेवियर पॅटर्न. यू डू दॅट एक्सरसायज अँड लेट मी नो, आय वील सेंड. दीज आर नॉट इश्यूज आय कॅन डिस्कस हियर, बट इफ देर आर, वी हॅव रिटन, आय हॅव टोल्ड एज्युकेशन डिपार्टमेंट नाव to sensitize the principals, headmasters of schools and colleges and other areas.
So we are trying from our side, but these are not recorded thing. No one comes and records with us, or police records. If he records, he will have to take action and arrest him. So I told you number of cases, but I can't keep record of habitual consumers. हमें फुडल्या प्रश्नाकडे वळूया. माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिला प्रश्नाचे गांभीर्य ओळखून. मला दिसतं आम्ही फुडल्या प्रश्नाकडे वळूया. आणि दोघ जण उलू पाहिले. नियरली 100 kilos अकॉर्डिंग टू तुम्ही तुम्ही थोडेसे उशिरा आले त्याच्या पहिली माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिला. अकॉर्डिंग टू हुम? अकॉर्डिंग टू हुम? 100 kilos of ketamine was found. Can he give me any document on that other than the newspaper report? Are you kidding? I will answer. 1 minute. Honorable member is very senior member. Yes. I told very clearly that there is a report, newspaper report, and case which is going on by DRI. Director of Revenue Intelligence, where they have got hold of ketamine from two to three locations across India. It is an international racket. So far, officially, we have not received any information, though we have asked. What is the state government doing, Mr. Speaker, sir? I have written. It is an international racket. State government has sambandh na bhitar. I am asking this question. I have already told very clearly it is a central government agency's inquiry. I cannot interfere in a central agency where Mr. there is a Speaker, multi-state sir, and international. Gentleman is a party functionary. He may be US and party functionary also. Inquire. I don't know. I am not aware of any such incident. We have asked information and we will take action after we receive information. Okay, ya prashnacha gambhirya upra ami fulla prashnakade oluya. Tarankit prashna kramank sir. Sir Wilfred Disa. Speaker sir, I may permit to ask question 6A. Uttar sabhagrahacha patalacha electronically dhorla te prane. 6A. Speaker sir, Fatorda Ambaji ishi ek sewerage pipeline gelli ha ani ti todyanla bhukti todya ha te todyanla pasala. आणि इत पायपलायनीक म्हाका 84 to 92 ह्या वर्साक गायल्ले आनी ती ताजो एक चेंबर आहा तोड्यांक तो लीक जाता आनी आमी 7 वर्स फुडें तो आमगे ऑनरेबल मिनिस्टर विजय सारदेसाय हे कॉन्स्टिट्युएंसी वटा 7 इयर्स बॅक आमी थिंगा इन्स्पेक्शन केल्लें आनी तें उदक चड सिवरेजीचें लीक जायन आख्खे तोडे भोंवता आनी उदक सारकें ब्लॅक जाता. गोरवां देखून तें उदक पिनाय तेजे वीट आडोवन व्हडले जातात. अजून देखून ते चालू आहा ते बंद करपाक गव्हर्मेंटान कितें एक्शन घेयला जाल्यार कळोंक जाय. स्पिकर सर, म्हाका दिसता 1984 to 1992 ह्या काळान जो कन्स्ट्रक्ट केल्ली पायपलायन आसा ती आयज वर्च्युअली डिजापियर जाल्ली आहा. तेन्नाच ताजेर डिस्प्यूट आशिल्लो पण ती आतां व्हर्च्युअली डिजापियर जाल्ली आहा. म्हणून पोरू जवळ जवळ 87.41 crore आनी हे सारखे आयकून घे 87.41 crores एक्सपेंडिचर ऑर्डर 4 लायनीक ह्या हाजेर रिप्लेसमेंटाक दिल्ली आसा आनी काम 40% जाल्ल्या. नॉर्थ ट्रंक मेन 4 वर्क आर्लेम टू प्रेजेंटेशन कॉन्वेंट अंबाजी, अंबाजी टू कोलवा सर्कल, कोलवा सर्कल टू खारेबान आनी खारेबान टू शिरवडे STP. May 2019 हे काम सोंपतले. चारूय कामाची किंमत 87.41 crores आसा आनी 40% ऑफ द वर्क हॅज बीन कम्प्लिटेड. सर अलेक्स रिजनल श्री दिगंबर कामत आस्क फॉर हिम डायरेक्टली. ओके लुईजीन फिलेरो. हांवें आज क्वेश्चन विचारलें 5B सेम. आयज अशें जालां की ह्यो सिवरेज लायन पयल घायल्ली तोय लीक जाता आनी नोय घालताय. नोय सिवरेज लायन घालताय आतां. यू हॅव गिवन मी रिप्लाय. सो मेनी कंपनीज दे आर क्रिस क्रॉसिंग विथ द वॉटर पायपलायन्स एन्ड नाव बिफोर दे आर कमिशन ओनली
they started breaking and the water from the pipeline karta. Is going in the sewage pipe. ताजी परिस्थिती मच्छी ड्रग आवर इज बिकॉज़ सर आई एम आस्किंग अबाउट द साईपें तोड़े इज अ लेक फक्त विषय उलयता तो मडगाव मेन ट्रंक लाइन मोठी लाइन ती तुम्ही प्रश्न जो असा त्या प्रश्नाच्या आधारे त्याच्यावरच विचारा तुम्ही जो पाईप एक्सक्यूज मी टोटली पोल्युटेड ऑल द सीवरेज इज रिलीज इन द साईपें तोड़े व्हिच इज नेक्स्ट टू आवर सीवरेज प्लांट्स Honorable Chief Minister has said once the sewerage plants are commissioned, he will take that saipan tole sludge and put it in the sewerage plants and clean that tole. Will some effort be done to clean it? तो वेगळो विषय. तुम्ही related प्रश्न असा त्याच्या संदर्भात विचारा माननीय दिगंबर कामत. तो related only 5B हो वेगळो आशिलो तुमचा. Speaker sir. Right. माझं कलिक बाब विल्फ्रेड डिसिजनचा प्रश्न विचारला पळे. तो चार चार मेन लाईन्स ऑलरेडी काम चालू झालं आहे असे चीफ मिनिस्टरांनी सांगले. आय वॉज प्रेझेंट फॉर दॅट फंक्शन वेर दॅट वर्क वॉज कमिशन ॲट द कोलवा सर्कल. आता त्यो लायनी जातकीर मेन ट्रंक पळय असा नॉर्थ झोनाचो मेन ट्रंक दॅट वील बी फुल्ली ऑपरेशनल. मागीर प्रॉब्लेम खंय असा मेन ट्रंकातल्यान एक लायन बायपासा वेल्यान कॉमात गेल्या इन एन्टायर इट इज नॉट मेन ट्रंक लायन. आता ती लायन पळय आसा ती लायन त्या वेळाचेर ले केल्ली दॅट लायन ऑल्सो हॅज गॉट टोटली डॅमेज एज अ रिजल्ट. आतां कितें जाता लोकांच्या पोरसांनी बिरसांनी तें उदक चेंबर फ्लो जावन भितर वता. वेदर गव्हर्नमेंट वील एश्युअर मी दॅट दे वील टेक अप दॅट वर्क ऑल्सो. आय हॅव ऑलरेडी आज देम टू प्रिपेअर कंप्लीट एस्टिमेट फॉर दॅट वर्क एन्ड दॅट वर्क ऑल्सो वील बी टेकन. तारांकित प्रश्न क्रमांक 7 श्री इजदूर फर्नांडीस. Speaker sir, I may be permitted to ask question number 7A. 7A. Uttar Sabhagrahacha Patalacher Dolla Te Pramane. Speaker sir, this Gavnen Dam, actually it was initiated by Irrigation Department because it was my proposal in 1999 when I was MLA. That water shortage in Gaundogari, Khotigaon and Poingini. But now since the government has taken initiative already done, is it ready in all aspects, this dam? And whether this land or this dam is transferred to PWD water supply? No, kiryak transfer gurungai. Because tomorrow there should be no problem with the irrigation department asking for NOC for water drinking purpose. Udak keta pal ami irrigation agarchan taya ti transfer karchi padna amka. We take the water treatment plant, viability treatment plant is proposed at Gavne. Tyava jar tu garaj padli jale zamin ghetle titli garje purti. Speaker sir, can the minister honorable chief minister tell me what is that amount clearing of the estimate which is done? Kire? What is the amount, the estimate which is done for the treatment plant and all the network for supply of water? 46.31 crores. Speaker sir, may I have this project? Because I want to see whether, because all those people over there in Khotigaon and Gaundogari are mostly hilly area. Whether they have proposed tanks, overhead tanks and high altitude tanks. I would like to know that. दुसऱ्या हातून तुझे प्रश्न टाकेचे संदर्भातली माहिती तुका दिल्ली असा पण 31 सध्या स्पॉट सोर्सीस असा खोतीगाव आणि गावडोंगरी भागात ते खोतीगाव गावडोंगरी भागातले स्पॉट सोर्सीसा जाग्यार हांगाच्यान उदक वतले. आता तुझो प्रोजेक्ट जो केला पण 46.31 कोटी तो ई एफ सीक वतलो क्लियरन्सा आणि मागीर टेंडर जाऊन प्रोजेक्ट कम्प्लिशन करपाक घेतले आम्ही. सध्या टाकेची कॅपॅसिटी साधारण 11.88 एम एल डी आ. दुसऱ्या हातून तुका दिला उत्तर ती ही कॅपॅसिटी टोटल 20 एम एल डी येतली काणकोणची. ती झाली की हाजी टाकेची कॅपॅसिटी साधारण 18 एम एल डी पर्यंत वाढतली. स्पीकर सर, आय होप द डिपार्टमेंट कीप्स द डेट because date is mentioned will commence from March 2019. Hope they keep that date, my request. No, EFC, without any problem, EFC clear jawpachi dakshata gheta.
म्हणजे ऑटोमॅटिक डिपार्टमेंटाची डेट उरतली जवळपास. तारांकित प्रश्न क्रमांक 8 श्री फिलिप नेरी रॉड्रिगीज. स्पीकर सर, आय मे बी अलाउड टू आस्क एलिक्यू नंबर 8C. 8C? 8C. सगळेजण पीडब्ल्यूडीचे प्रश्न विचारतात. उत्तर सभागृहाच्या पटलाचेर दवरला. फॉरेस्ट चड फॉरेस्टान आयलो. स्पीकर सर, आय एम सॅटिस्फाईड विथ द रिप्लाय, बट म्हजो एकूच डावट आसलो. CM चड विचारना काय, एकूच डावट म्हणटा तो एज रिगार्ड्स टू इन्युमरेशन ऑफ द नंबर ऑफ ट्रीज इनवॉल्व इन कटींग विच इज प्रपोज बाय द डिवलपर्स ऑर द डिपार्टमेंट. आनीक एक फूट नोट चले स्पीकर सर, एज रिगार्ड्स टू मोपा एअरपोर्ट नंबर ऑफ ट्रीज 21 आसलोले टू बी प्रपोज टू बी कट, बट समबडी हॅज कंप्लेन टू द NGT एंड देर आफ्टर रिवायज इन्युमरेशन झाले आनी इट वॉज फाउंड 54,000 कितें. सो इन दीस रिगार्ड स्पीकर सर, आय वूड लायक टू नो फ्रॉम द CM ऑर एटलिस्ट एश्युरंस फ्रॉम द CM वेदर फॉरेस्ट मिनिस्टर द ऑनरेबल चीफ मिनिस्टर वील टेक ओ गीव इंस्ट्रक्शन टू द डिपार्टमेंट टू सी वायल इन्युमरेटिंग द ट्रीज सो दॅट देर शूड नॉट बी एक एक पड्याचे आसता तितून बारीक बारीक आसात ते दाखयना, बट प्लीज सी दॅट टू गीव इंस्ट्रक्शन. डोंट कॉम्प्रोमायज एज रिगार्ड्स टू इन्युमरेशन ऑफ ट्रीज. हांव नको रिझन कित्याक लागून ते पयली म्हणजे ते पळय जे आसा तो मामलो कोर्टान असल्या हांव चड तयार सांगिना, पण इतलेच सांगता की एका पर्टिक्युलर टायमाक केल्ले इन्युमरेशन एक दोन वर्सांनी बदलूंक शकता, दोन किंवा तीन वर्सांनी, कारण झाडाची सायज वाडटा. झाड वाडले की पयली जे झाड नाशिल्ले झुडूप आशिल्ले ते झाड जावंक शकता, कारण देर इज अ डेफिनेशन ऑफ अ ट्री दॅट इट शूड हॅव अ डायमिटर एट अ पर्टिक्युलर हायट. सो वॉट ट्री विच वॉज 2 years बॅक स्मॉलर दॅन दॅट डायमेन्शन मे हॅव बिकम ट्री नाव. दॅट इज वन इशू. सेकेंडली इट इज झोन वायज, सो दॅट 21,000 कितें म्हणटा ते एका झोनाचे. ते आतां सगळे ताजे हे करून टोटल परफेक्ट हे केल्ले आसा. अँड सिन्स द मॅटर इज बिफोर NGT आय वील नॉट लायक टू गीव एनी फर्दर इन्फॉर्मेशन, बट आय फॉरेस्ट डिपार्टमेंट सट करून झाडां कापपाक दिना इतले इजिली. इतलेंच लक्षांत घेवचें, त्यामुळे हाजेर चिंता करपाची गरज. तारांकीत प्रश्न क्रमांक 9 श्री दीपक पावसकर. सर एकच आसा 9A. स्पीकर सर, आय मे बी परमिटेड टू आस्क क्वेश्चन नंबर 9A. उत्तर सभागृहाच्या पटलाचेर दवरल्या प्रमाणे क्वेश्चन प्रमोशन ऑफ टुरिझम एट दुधसागर वॉटरफॉल. स्पीकर सर, दुधसागर वॉटरफॉल फॉरेस्टाच्या वायल्डलायफ सेंच्युरी घेता आनी हांव स्पीकर सर विचारूं सोदतां फुडें स्टेप कितें घेतलां जे दुधसागराक आमचे नॅशनल आनी इंटरनॅशनल टुरिस्ट जवळ जवळ दिसाक सिजनाक 2 to 2,500 टुरिस्ट येता विजिटर, तेन्ना ह्या टुरिस्टां खातीर आनी टुरिजमा प्रमोट करपा खातीर कितें स्टेप घेतलां? कितें टुरिजम आनी टुरिस्ट हेंचे खातीर वायल्डलायफ सेंच्युरी आनी फॉरेस्ट थंय हें जें लिमीट आसा जें भितर वचपाचें जें परमिशनाचें लिमीट आसा ज्यो GP 4,420. सर 2014-15 ही सगळो सर्कीट चालू हांवेनूच केल्लो, जिपींगूय परमिशन हांवेनूच दिल्लें, नाल्यार पयलीं लोक डायरेक्ट गाडयो घेवन वयर वताले आनी त्यामुळे कोणाक लोकल हांकां मेळनासले. पण फॉरेस्ट जेन्ना येता वायल्ड लायफ तेन्ना लोकल लोकांक सफर जाता, म्हणून लोकल लोकांक जिपी थंय चलोवपाक मेळच्यो, चार पयशे जोडपाक मेळचे म्हणून हें केल्लें. नंतरच्या काळांत काही भायलेय भितर घुसल्यात. सो आतां आमी अशें ठरयलां की ट्रिपी जर तूं सारक्यो मेळटल्यो जाल्यार फक्त लोकल लोकूच भितर सर्वायव जावंक जाय. सो फुडल्या सिजनाक जेन्ना चालू जातले तेन्ना लोकल लोकांकूच हांव परमिशन दिता, म्हणजे आपोआप ट्रिपी वाडटल्यो. पण शेवटी तें वायल्ड लायफ एरिया आसा, ताका सस्टेनन्स लिमीट आसा. गेल्या वर्सा तुमी पळयशात धरतो उत्तरान जाल्यार 3,27,126 टुरिस्ट सादारणपणे 150 दीस आसता, 150 to 200 दीस, तितल्या दिसांनी ते भितर गेल्ल्या.
327,122. सो आतां हांवें चौक हें करपाक लायला, अभ्यास करपाक लायला की वॉट इज द सस्टेनेबल लिमीट ऑफ दीस एरिया वीच हॅज रिच्ड ऑलरेडी. यू कांट हॅव मोर पीपल देर, कारण थंय सगळीं जी घाण जाता, प्लास्टीक ते सगळे आमी कलेक्ट करता, बंदी आसा सगळें, आसून सुद्दां एखाद्या स्पॉटाक लिमीट आसता, ते लिमीट पावल्ले आसा. आतां बेनिफीट त्याच लोकांक मेळपा खातीर त्याच लोकांची गाडयो चलोवपाक परमिशन दिता आमी. जी पी समज वचपाक थंय चार्ज केल्लो जाता, तेन्ना जो रोड आसा तो कंप्लिटली रफ जाल्लो आसा, तेन्ना त्या रस्त्या खातीर कितें प्रिकॉशन घेतला? रोड आसा तो फॉरेस्टाचो आसल्या मागीर तो फॉरेस्टाच्या रुला प्रमाणेच बदलचो पडटलो, तितले रिपेर करून घेता पावस येतो. स्पिकर सर, थंय एक आमचें देवस्थान आसा दुधसागर टेंपल, आनी फॉरेस्टाचो जो वायल्ड लायफ सेंच्युरीचो एक्ट 1980 थंय डिमार्केशन जाला, पूण आमकां थंय दुधसागर आमच्या टेंपला वचपाक आमकां म्हणजे पावसांत, स्पेशली पावसांत, कित्याक थंय भावीक खूब येता वेता दर्शना खातीर, तेन्ना आमकां एक बेली ब्रीज जाय. थंय भिंडी फातर म्हणून एक रिवर आसा, ते रिवरी म्हणजे दुधसागर रिवर आसा, भिंडी फातर म्हणटा, थंय आमकां एक बेली ब्रिजाक परमिशन जाय फॉरेस्टा कडल्यान, ते मेळटले काय? फॉरेस्ट परमिशन दिना, फॉरेस्ट आपूण मानता कितें एक्सेसिबिलिटी जाय आसत जाल्यार. त्यामुळे समजा ह्या संदर्भान मिनिस्टराक कितें, हाका MLA कितें जर तूं जाय आसत जाल्यार ताणें म्हाका कळोवचें, हांव फॉरेस्टाक सांगून थंय सुविधा उपलब्ध करून दिता. फॉरेस्ट दुसऱ्यांक बांदपाक दिना वायल्ड लायफाक. हय, पूण आमकां जेन्ना रेनी सिजनाक थंय वचपाक बेली ब्रिजाची गरज आसा, फॉरेस्टानूच बांदून दिवचो तो आमकां? न्हय, तेंच सांगलें म्हाका, बरोवन सांगचें, बरोवन धाडचें, हांव त्या प्रमाणे फॉरेस्टा कडच्यान कितें शक्यता आसा ती पळोवन त्या प्रमाणे करून दिता. थँक्यू स्पिकर सर. निलेश काब्राल. इन दॅट एरिया ऑफ दुधसागर देर आर अदर ट्युरिस्टीक इम्पॉर्टंट प्लेसीस स्पिकर सर, वेदर लायक डॅबल्स कॅनन, बाकीचे खूब आसा सर. वेदर गव्हर्नमेंट वील कन्सिडर दॅट दीस रूट्स ऑल्सो वील बी ओपन फॉर पब्लिक, स्पिकर सर? ऑलरेडी ऑनरेबल CM इज ऑन रेकॉर्ड सेईंग दॅट द व्हेकल्स गोईंग टू दुधसागर वॉटरफॉल्स इज कॅपॅसिटी इज फुल, बट वेन ट्युरिस्ट कम वेदर दे वील ऑल्सो अलाउड बी गो ऑन द अदर प्लेसीस, देर आर मेनी अदर स्मॉल वॉटरफॉल्स. बोंडला दुधसागर तसोच म्हाका दिसता नेत्रावळी सायडीक सावरी कितें तरी सावरी ती वॉटरफॉल, अशे काही स्पॉट्साक आमी ओपन केल्ले आसा आनी लोक वतात थंय. नेत्रावळी कितें तरी 28,000 वता, हांगा 300,000 कितें जाल्या. दुसरेय स्पॉट ओपन करूं येता आनी ते आमी मोठ्या हातून इक्वली डिवायड जावपा खातीर सर्कीट ओपन करून घेता. न्यू सर्कीट. श्री प्रताप सिंग राणे. हांव ते ऑनरेबल चीफ मिनिस्टर उत्तर दिलां, दुधसागराक खंय देवूळ आसा, दुधसागरच देवान केल्लो, थंय आनी देवूळ बांदपाची गरज ना, सगळे देवाचीच करणी ती. थंय आमी जर थंय वचून सगळे पाड घातले जाल्यार थंय काय बरें वायल्ड लायफ सेंच्युरी आसा, तेन्ना आनी कितें करपाचें ना थंय. न्हय, दॅट इज सब्जेक्ट टू वायल्ड लायफ. वायल्ड लायफ सेंच्युरी वायल्ड लायफाच्या हातून कितल्या प्रमाणाचेर करूंक शकता तें वायल्ड लायफाचे हे सगळे पॅरामिटर्स तकलेन धरूनच करूंक येतले. पयलीं कांय नासले, हांव सगळे इतले रानां भोंवपी, थंय वचून डिस्टर्ब करूं नाका ती, इट्स ए मोले वायल्ड लायफ सेंच्युरी. तारांकीत प्रश्न. सगळे देवाचे देवूळ केन्ना बांदले तर पयली पासून पोन्न्या म्हणटा तो देवूळ ना सकल 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 पळयता हांव कितें आहा तें कला न्ही. बऱ्या, तारांकीत प्रश्न क्रमांक 10 श्री चंद्रकांत कवळेकर. सर, स्टार एलोकी नंबर 10C. तुम्ही कॉपरेट केले जाल्यार जावपाक शकता ते. तुम्ही सदांच एका विशयाचेर 20 मिनटां घेतात. उत्तर सभागृहाच्या पटलाचेर दवरला त्या प्रमाणे. स्पीकर सर, म्हजो क्वेश्चन जो आसा वावुर्ला विलेजी बद्दल, हांव वावुर्ला विलेजीचे कित्याक लागून हांव मुद्दम क्वेश्चन घातलो आसा, कित्याक
हांगा म्हाका रिप्लाय दिला मिनिस्टरान, पी डब्ल्यू मिनिस्टरान रिप्लाय दिला की ट्रायबल डिपार्टमेंट ट्रायबल डायरेक्टरान थंय मिटींग बी घेतली म्हणून. आनी हांवें पर उल्लेख केल्लो खरें आसा तें, मिटींग बी घेतली आनी दोन मिटींगी घेतल्यो ट्रायबल डायरेक्टरान. पूण बाकीचे मागीर पयशे मोडपाचे बी हें आतां पी डब्ल्यू डी कडेन येतात. तो वावुर्ला विलेज जी अशी आसा एक उंच सारकी, थंय वचपाक सुद्दां रोड जो आसा तो गांवडोंगरी आमचो इजदोर बाबाच्या मतदारसंघांतल्यान गांवडोंगरांतल्यान वयचें पडटा. आनी तेजे खातीर फॉरेस्ट आसले कारणान न्ही इतली वर्सां लोक डिमांड करता म्हणून रोड जायना. आतां ट्रायबल डिपार्टमेंटान ती मिटींग बी घेतलात, पूण पी डब्ल्यूचो रोल बी थंय सामको हें आसा. बाकी सगळें प्रोवायड करतलो, फायनान्शियल सगळें हें करतलो, रस्ते घेतलो जाल्यार पी डब्ल्यू डीचो सहकार्य जाय. म्हण एक दोन मिटींग जाले उपरांत फुडें कांय जालेंच ना. पूण ही विलेज जी आसा 40-50 घरां आसा थंय, थंय उदकाची लायन ना, रस्तोय ना, फॉरेस्टा लागून कांयच करूंक मेळना. तेन्ना हाजेर खंय तरी हें हो प्रश्न सुटीव जावपाक जाय, ताका लागून मुद्दम क्वेश्चन घातलो हांवें. न्हय आमी प्रयत्न करतात, न्हय सगळें उत्तरान दिल्लें आसा. आसा पण ते टॅक्निकल डिफिकल्टीज पासून फॉरेस्ट हे ते सगळे विशय इनवॉल्ड आहा, त्यामुळे ते बसून प्रश्नांच्यान विषय सोंपचो ना तो. कारण ताका एक डिफिकल्टी काडटा म्हणसर दुसरी डिफिकल्टी येता, दुसरी काडटा म्हणसर तिसरी येता, त्यामुळे ताचेर हें करून हांव काडून घेता जाल्यार बरें. दुसरें न्ही स्पिकर, तुमी आतां गेल्ले पावटी माननीय मिनिस्टरान जेन्ना 24/7 उदक दिता अशें म्हणलें, पर सीएमान रिप्लाय दिल्या, आनी हांगा जें उल्लेख केला हांगा उदक जर पावयतलें जाल्यार कशें, जाल्यार सी सी पळयात तुमी रिप्लाय दिला, बार्शी गांवांक जायकाची लायन जी आसा ती कंप्लीट जाले उपरांत बार्शी गांवांक जर उदक जायकाची जाणां पावतले तेन्ना उदक मागीर थंय दिवंक शकता वावुर्ला. म्हळ्यार हें जायकाचें हांवें पयलीं उल्लेख केला, जायकाचें 29 करोडाचें काम चालू आसा, 15 टाक्यांचें काम, बार्शी पंचायतीक 13 आनी बाळ्ळी पंचायतीक खड्डे आनी बेनोड्डे म्हणून 2, म्हणजे 15 टाक्यांचें काम चालू आसा, स्लो आसा. म्हणटकीर हें जो पर्यंत टाक्या जायकाचें काम चालू, तुमी रिप्लाय दिल्या, जो पर्यंत जायकाचें काम कंप्लीट जायना बार्शी गांवांक उदक मेळचें ना आनी मागीर वावुर्लाकय दिवंक मेळचें ना, म्हणजे हें जायकाचें काम फास्ट जावंक जाय. तुमी रिप्लाय भितर दिला मरे 5 दा तरी सांगलें फुडल्या वर्सा जायकाचें काम सोंपतलें म्हणून 2019. आमी स्पीडअप करपाक हांव आयल्या पासून गेले 1.5 वर्स आनी ताज्याय पयलीं जायकाक पयशे कंटिन्युअस दिता, म्हणजे कालूच 15 कोटी दिल्या परते. कॉन्ट्रॅक्टर सोडून गेलो म्हणून, कॉन्ट्रॅक्टर सोडून गेलो ताका हांव कितें करूं, कॉन्ट्रॅक्टराच्या फाटल्यान धावूं घोडो घेवन, कोणी करप ते आतां नवो कॉन्ट्रॅक्टर घेवचो पडटलो, टर्मिनेट करून नव्याका घालचें पडटलें. थोडे कॉन्ट्रॅक्टर तशे आसतात, ते कामां फक्त घेतात एकाच जाग्यार बसपाक, म्हणजे कामां आडावन बसप. बिकॉज सर हांव सीएमओ फाटल्यान धांव म्हणना, पूण कॉन्ट्रॅक्टर सोडून गेलो आतां म्हणटा कंप्लीट करून घेतलें जाल्यार ते टेंडर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करून दुसऱ्याक तरी दिवंक जाय न्ही फास्ट. ते करता तो प्रोसेस करतलो, तूं जायकाचें आसल्या मागीर काही प्रोसिजर मातशें वेगळें आसा, तें करून करून घेता. श्री दिपक पावसकर. बिकॉज सर जायकाच्या प्रकल्पा बद्दल उलयता आसतना ह्या तिकिळामळ कुडचडे सावड्ड्या ही जी मी पायपलायन आसा तिचें काम उरलेलें आसा आनी थंय कांयच केलें ना. आतां आमचो ऑनरेबल MLA निलेश काब्रालान थंय ऑटमिक्स घातलेलें आसा आनी तेंचें म्हणणें आसा आतां तें खणपाचें ना. हय, आतां तेंचें म्हणणें आसा सर करपाचें ना स्पीकर सर. आतां फुडें ती पायपलायन तिळामळ टू सावड्ड्या कशी व्हरपाची? ती जायकार येता. हय, जायकार काम केलेंच ना थंय. जायकार करॅक्ट जें कितें काम उरलां पळय जायकाचें, समजा काही काम उरलें जाल्यार वी कॅन ऑलवेज डू इट थ्रू अवर प्रोजेक्ट्स. ते जायकाच्या थ्रूच जावंक जाय अशें ना. जायका म्हणजे कितें? जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सी, ताज्या मार्फत कमी इंट्रस्टान दिल्ल्या लोनांचेर आमी हें करतात आनी तातूंतल्यान हें घालता. सावड्डे तिळामळ नोटीस, शोकॉज नोटीस इश्यू केला, कॉन्ट्रॅक्टर बदलून आमी करून घेता. तेणी ऑटमिक्स केला तो आतां सायडीन ना, ऑटमिक्स केला जाल्यार मागीर कशें करपाचें तें पळोवया रे. आसता काय सायडीन एक्सेस आसा रस्त्याच्या सायडीच्यान घालून घेवया. हय हय, तशें करया. थँक्यू स्पीकर सर. तारांकीत प्रश्न क्रमांक 11 श्री राजेश पाटणेकर. स्टार क्वेश्चन नंबर 11A. रिप्लाय एज पर द कंप्युटर शीट. स्पीकर सर, दिवचले हावजींग बोर्ड एरियेन हावजींग बोर्डान कॉमर्शियल प्लस रेजिडेंशियल मोटो एक प्रोजेक्ट बांदला. खूब दीस जाले स्पीकर सर हो प्रोजेक्ट म्हणजे अजून चालू जावना की बंद आसा. स्पीकर सर, म्हाका मिनिस्टराक कितें विचारूंक जाय की हे फ्लॅट्स आनी शॉप जे आसा हे दिवपाचो प्रोसेस कितें, आयदर बाय लॉटरी
or by open auction? Ani ek. Dusre, what does the rules 2016 says? Itte amka answer divche minister. So the flats bicholium housing board ache 12 12 single bedroom flats ani 18 double bedroom flats asadi 22 shop asa ani ezo process आम्ही थ्रू ऑक्शनिंग व प्रोसेस करता आणि एकदा ऑक्शन केलेले आहे स्पीकर सर त्याचे आणि त्या त्यांना रेट 36,000 पर स्क्वेअर मीटर दवलेली एक एकदा ऑक्शन झालं त्याचे स्पीकर सर मिनिस्टरने म्हटले 36,000 पर स्क्वेअर मीटर बट जे मला आन्सर येला भितून फ्लॅटाचा रेट 32,000 रुपये असा पर स्क्वेअर मीटर आणि शॉपाचा रेट हा 60,000 रुपया स्पीकर सर आम्ही जर विचारले जर एरिया जर पहिली तर हो रेट जो असा पण हो रेट भयंकर म्हारग असा आणि त्या खातीर म्हाका दिसता जे जे कोण बिडर असतात ते बिडर ह्या ऑक्शनांक कोण ते ओपनली येणार माझी रिक्वेस्ट असा मिनिस्टराक हाऊसिंग बोर्डाक की बाबा हो थोडो रेट कमी करचो की ज्या हातून हे फ्लॅट्स आणि शॉप्स हे दोन्ही पण ह्या ऑक्शनांक वयचे स्पीकर सर आमची तिथं 472nd बोर्ड मिटिंगांक आम्ही निर्णय घेतलेला असा तो की फ्रॉम 36,000 वो रेट आम्ही 32,000 हाडलेलो असा आणि जे परते आम्ही ऑक्शनिंग करपाचे ठरले असा स्पीकर सर स्पीकर सर लास्ट माय क्वेश्चन माझ्या माहितीप्रमाणे काही सहकार संस्था हाऊसिंग बोर्डाक हे झाल्यो एप्रोच झाल्यो की जी दुकानां असा पळय ती दुकानां त्यांना दिवची म्हणून ऑदा म्हणजे फॉर एक्झाम्पल द गोवा कॉपरेटिव्ह मार्केट सप्लाय फेडरेशन लिमिटेड ते सहकार भांडार करून सोदता बिचोले जमता जाल्यार जर रेट परवडटा ते हाऊसिंग बोर्डाक त्यांची त्यांची ऑफर तर म्हाका दिसता त्यांच्यांनी गोवा कॉपरेटिव्ह मार्केट सप्लाय फेडरेशनाक सहकार भांडार घालपाक दिवचे तर ते आमकां एप्रोच झालेले त्यांचे कडेन डिटेल्स मागलेले आसा आनीक समज जाता जाल्यार वी मायट इवन कन्सिडर इट तारांकित प्रश्न क्रमांक 12 श्री एलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो 12A answer as per the computer sheet provided speaker sir speaker sir this is about a construction which takes in and road is used of housing board two pointed questions one how many such constructions are there which have been taken from housing board and used for to 8 meter rasta dakhoyla ha to 8 meter dakhoyla ha planacher but on ground it is not 8 it is 3 meters on ground I want to know how many such cases are there in housing board all over the state whether you will find out whether you will make a study all such roads are there and take actions and second what action you propose to take on this construction it's a clear cut to ki answer aha very clear that you have issued notice to stop construction what you are going to do speaker sir ek specific regarding one any specific construction talking about on now gena konache one contractor one builder has said has done a construction showing that road is road from your property housing board property it is only 3 meters but he has shown it as 8 meters what action you have issued him a show cause notice to stop construction what action you are going to do take next to stop the construction we have already there is one construction but before issuing any notices we have inquired with the SGPDA take action bro yeah you assure me that you will take action bro yeah and there is sir show cause notice is issued to him yeah show cause is issued along with stop order show cause is issued yeah along with stop order after his reply we going to go ahead with the so you assure me if he is wrong you are going to stop yes construction yeah. Sir Nilesh Kabral sir regarding the same issue speaker sir if you go to see because we use the same road coming from that area Speaker sir, I will request Honorable Minister of Housing Board that Housing Board has left a particular width of the main road and they have to leave a certain setback in those plots. Today when if you go and make an inspection, Speaker sir, illegal construction is coming almost on the road, Speaker sir. Forget that plot. That plot what he is referring to is on the right-hand side. I don't know, Honorable MLA is also coming on the same road. Illegal encroachment, aaj sakali to ek counter gallery bandta sarke rastya rata, Speaker sir. Hejar mashe lux galche. कित्याक फाल्यां मागीर होच रस्तो आनी कमी जातलो हाऊसिंग बोर्डान रस्तो सोडला प्लस सेटबॅक सोडपाक तांकां अलॉट करूंक ना प्लॉट आतां सेटबॅकान आनी
हाउसिंग बोर्डान सोडलो रस्त्याक तेजेरू एनक्रोचमेंट चालू आहा, हेजेर मातशें लक्ष घालून हेजेर डिमॉलिशन मातशें करचें अशें रिक्वेस्ट करता. ऑनरेबल एम एल ए सद्दां जाता, आय डोंट नो वाय ही हॅज नॉट ब्रॉट इट टू हीज नोटीस, बिकॉज हेजे फुडें ते टर्न मारपाकूय डिफिकल्ट जातलो फुडें फुडें. आनी इलिगलिटी चालू आहा, फूल इलिगलिटी हाउसिंग बोर्डान स्पेशली ते एरियाक, स्पेशली हे ते कुर्तोरी मतदारसंघांत एरिया पडटा पळय, फूल इलिगलिटी चालू आहा. तेजे टोटल क्वेश्चन हांव फुडल्या एसेंब्लीक घालतलो, हेजे रिप्लाय दिवचो स्पीकर सर. आतां दिना जाल्यार सर हांव म्हजे ऑफिसर्स आनी अलॉंग विथ हांव आय वील रिक्वेस्ट द लोकल एम एल ए ऑल्सो टू कम अलॉंग, वील इन्स्पेक्ट द सायट, इन्स्पेक्ट द डिमॉलिशन, वॉट एवर इलिगलिटी हॅज बी डन यू हॅव टू डिमॉलिश, बिकॉज इट इज व्हेरी सिरियस. हाउसिंग बोर्ड अलॉट करता 100 square meter, 200 square meter, आनी ऑक्युपाय केला 500 square meter बाय ब्रिंगिंग इन फ्रंट ऑफ द रोड. स्पीकर सर एम एल ए घेता इलिगल किती आहे कोणाचे जाल्यार वी टेक एक्शन. नो बट यू हॅव टू टेक एक्शन. प्रश्न काय सोपलो.